नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून आज 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत MBBS BDH दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे. तुर्तास साधारण 11:40 झालेत, अजून तरी ऑफिशियल वेबसाईटवर चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. लवकरच ती सुरू होईल, मोस्ट प्रॉबेबली 1 वाजेपर्यंत कदाचित सुरू होईल किंवा त्याच्या अगोदर पण सुरू होऊ शकते. कारण सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आता आपल्याला सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालेलं आहे. तर 2 प्रकारचे सीट मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक आहे व्हॅकन्सी पोझिशनच्या संदर्भाने आणि दुसरं जे आहे ते व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या संदर्भाने. तर ओव्हरऑल जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि या माध्यमातून आपण काय समजून घ्यायचं आहे हे थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या संदर्भाने कॉलेजनुसार पूर्ण डिटेल यादी जे तर आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे. व्हर्च्युअल व्हॅकन्सी म्हणजे काय की एखाद्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे, ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु तो अपग्रेडसाठी वेट करतो आहे. म्हणजे ती सीट जर त्याचा अपग्रेड झालं तर ते कुणाला तरी ती सीट जी ती उपलब्ध होईल जर तो वर सरकला तर. परंतु व्हर्च्युअल वॅकन्सी ही मुलांसाठी फारशी कामाची नाही आहे, कारण ती सीट यंग एज झालेली आहे, कुणीतरी ती ॲडमिशन घेतलेलं आहे. जर त्याचं कॉलेज अपग्रेड झालं नाही मेरिटवर तर ती सीट काय कुणाला फारशी उपलब्ध होण्याचं काही कारण नाही, कारण ती रिपोर्ट झालेली सीट आहे. आणि मग दुसरं जे शेड्यूल असतं ते असतं सीट मॅट्रिक्समध्ये वॅकन्सी पोझिशनचं, जे की क्लिअर वॅकन्सी पोझिशन ज्याला आपण म्हणूया. आणि या दुसऱ्या राऊंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या सीट्स उपलब्ध आहेत त्या नेमक्या कॅटेगरीनुसार किती आहेत, किती मुलांचं MBBSचं स्वप्न या दुसऱ्या राऊंडमध्ये पूर्ण होईल हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले आपण बघूया प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत, कारण गव्हर्नमेंटसाठी खूप मोठ्या स्वरूपात कट ऑफ पूर्वी गेलेला आहे. आता किमान प्रायव्हेटला तरी मिळेल का या संदर्भाने बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा आहेत. तर पहिले आपण प्रायव्हेटबद्दल बोलूया. प्रायव्हेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा विषय म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जे कॉलेज होतं ते कॉलेज आता आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि मोस्ट प्रॉबेबली ते चॉईस फिलिंगमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. 50 कॅपॅसिटीचं हे कॉलेज होतं आणि कॉलेजचं नाव जे दिलेलं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. पहिले हे जे नाव होतं आपल्याला जे माहिती होतं ते वेगळं होतं, तेव्हा आपण याला श्रीरामचंद्र मेडिकल इन्स्टिट्यूट अशा नावाने हे पहिले होतं. परंतु आता जे आलेलं आहे ऑफिशियल नाव ते आहे RK दमानी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर या नावाने आता हे कॉलेज जे आहे ते ओळखलं जाईल. तर RK दमानी हे नवीन नाव त्याच्यामध्ये जोडलं गेलं आहे. का जोडलं गेलं आहे माहीत नाही, परंतु असेल काही विषय, परंतु त्याच्याशी आपल्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व काय की तिथं 99 50 जागा ज्या मागच्या राऊंडमध्ये येणं अपेक्षित होत्या त्या आल्या नव्हत्या, त्या 50 सीट्स आपल्याला आता या ठिकाणी उपलब्ध आहेत. या 50 पैकी 7 सीट्स या इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये आहेत, जे की सर्वसामान्य पालकांच्या फायद्याच्या नाही आहेत. परंतु उर्वरित 43 जागा ह्या मेरिटवर भरल्या जातील. त्याच्यामध्ये मग SC ST NT1 NT2 NT3 VJNT SBC OBC SEBC EWS सॉरी EWSला तर प्रायव्हेटमध्ये नसतात तर आणि ओपन या अशा पद्धतीने या जागा ज्या आहेत 43 जागा ज्या आहेत तर मुलांना मेरिटवर उपलब्ध होतील. आणि संभाजीनगर हे सगळ्यांच्या दृष्टीनं सोयीचं लोकेशन असल्यामुळं अनेक विद्यार्थी व पेरेंट्स याला प्राधान्यानं ठेवतील असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता हे झालं हे नवीन जे कॉलेज ॲड झालं सीट मॅट्रिक्समध्ये त्याबद्दल. आता नेमक्या एकूण जागा किती आहेत, आपल्याला माहिती की एकूण कॉलेजची संख्या लास्ट राऊंडपर्यंत 22 होती, हे कॉलेज ॲड झाल्यानंतर आता ती झालेली आहे 23. या 23 कॉलेजमध्ये सद्यस्थितीमध्ये SC कॅटेगरीसाठी आता 22 जागा उपलब्ध आहेत सगळ्या कॉलेजला मिळून. ST कॅटेगरीमध्ये 31 सीट्स आहेत, VJNT कॅटेगरीला 6 जागा आहेत, NT1 कॅटेगरीमध्ये 6 जागा आहेत, NT2 कॅटेगरीमध्ये 5 जागा आहेत, NT D कॅटेगरीमध्ये 2 जागा आहेत, OBCमध्ये 58 सीट्स आहेत, SEBC कॅटेगरीला 45 सीट्स आहेत आणि ओपन कॅटेगरीला 328 सीट्स आहेत. तर अशा सगळ्या या उपलब्ध जागांची जर आपण टोटल केली
तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये नव्यानं ॲडमिशन जे मिळेल ती विद्यार्थी संख्या असणार आहे 503. म्हणजे ज्यांना ऑलरेडी ॲडमिशन मिळालं आहे, त्यांनी रिपोर्ट केलं आहे, तर ते अपग्रेडसाठी जातील अर्थात. परंतु नव्यानं किती मुलांना ॲडमिशन मिळेल प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला? 503 नवीन मुलं MBBSसाठी या ॲडमिशन राऊंडमध्ये प्रवेशाला जातील, म्हणजे त्यांना ॲडमिशन मिळेल. या व्यतिरिक्त IQ कोटामध्ये 337 जागासुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत. म्हणजे मोठामोठी 840 जागांची वॅकन्सी आहे, परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं यामध्ये 503च जागा महत्त्वाच्या आहेत. त्यातही आपल्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या 9 जागा वजा कराव्या लागतील, कारण त्या मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अर्थात 9 मुलं मुस्लिम मायनॉरिटी स्टुडंट हे त्या कॉलेजला लागतील, म्हणजे त्याही आपण काउंट करायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर एक दुसरा महत्त्वाचं कॉलेज ज्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही ते म्हणजे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. या ठिकाणी ज्या जागा आहेत त्यासुद्धा आपल्याला या सगळ्या हिशोबामध्ये लेस कराव्या लागतील, कारण त्या जवळजवळ 110 सीट्स या आपल्याला या सीट मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळं 503 जर 110 लेस केल्या तर मोठामोठी आपल्याला फक्त आणि फक्त 393 जागा, आपण असं करू धरूया 400 जागा ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध होताना पाहायला मिळेल. कारण वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे सगळ्यांसाठी सोयीचं नाही, कारण तिथं 17,03,000 रुपये फीस प्रतिवर्ष ही घेतली जाते कोणत्याही कॅटेगरीतला विद्यार्थी असेल तरीसुद्धा. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बदनापूरचं जे कॉलेज आहे MBBSचं ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे, तिथं फक्त मुस्लिम मायनॉरिटी मुलांनाच ॲडमिशन मिळतं, त्यामुळे तिथल्यासुद्धा 9 जागा या मुस्लिम कम्युनिटीच्या मुलांना जातील. त्याही सर्वसामान्य सगळ्या मुलांसाठी ओपन नाही, परंतु या मॉबमध्ये ते पण मुलं असतील तर त्यांना किमान 9 जागा जे येते त्या ठिकाणी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत असं आपल्याला सांगता येईल. आता जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जर वेदांता वगळलं तर 393 जागा आहेत. मग आता वळूया आपण प्रायव्हेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडे. आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एकूण जी संख्या आहे ती 33 आहे सध्याच्या स्थितीमध्ये, कारण यावर्षी नव्यानं नाशिक आणि GT कामा रुग्णालय मुंबई असे 2 मेडिकल कॉलेजेस शासकीय मेडिकल कॉलेजेस सुरू झालेले होते. तर या ठिकाणी जर आपण कॅटेगरीनुसार बघितलं तर SC कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जवळजवळ 53 सीट्स आहेत. आता या 53 सीट्स ह्या काय फक्त जनरल कॅटेगरी आणि वुमेन कॅटेगरीमध्ये नसून याच्यामध्ये बाकी जे काय रिझर्वेशन आहे त्यातल्या त्यात एक तर सगळ्यात महत्त्वाचं रिझर्वेशन म्हणजे PWD कॅन्डिडेटच्या संदर्भानं आहे, दुसरं हिली एरियाच्या संदर्भानं आहे. तर हे जे ॲडिशनल रिझर्वेशन असतात, त्यानंतर ऑर्फन कॅटेगरी आहे, तर हे जे ॲडिशनल रिझर्वेशन आहे हे जरी आपण काउंट केले तर हे सगळे मिळून SC 53 सीट्स उपलब्ध आहेत. ST कॅटेगरीला 31 जागा आहेत, VJNT 9 जागा आहेत, NT1 कॅटेगरीमध्ये 6 जागा आहेत, NT2 कॅटेगरीला 4 सीट्स आहेत, NT3 पण 4 सीट्स आहेत, OBC 42 सीट्स आहेत, नव्यानं आरक्षण मिळालेलं SCBC कॅटेगरी त्या ठिकाणी 15 जागा आहेत, 423 फक्त 15 राहिल्या हे पण लक्षात घ्या. EWSमध्ये 423 आत्ता 28 जागा शिल्लक आहेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये 164 सीट्स आहेत. तर जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा जर आपण विचार केला, एकूण जे कॉलेजेस आहेत या सगळ्या कॉलेजला मिळून 356 जागा अजूनही रिक्त आहेत, ज्या दुसऱ्या राऊंडमध्ये आता मुलांसाठी ॲडमिशनसाठी उपलब्ध होतील. आणि याशिवाय D1, D2, D3 आणि MKB या संदर्भानं 13 जागा, म्हणजे जवळजवळ 369 सीट्स या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. आणि प्रायव्हेटचा विचार केला वेदांता वगळलं तर 393 जागा त्या, म्हणजे मोठामोठी 369 प्लस 393 762 मुलांचं MBBSचं स्वप्न या दुसऱ्या राऊंडमध्ये पूर्ण होऊ शकतं. नव्यानं फ्रेश अलॉटमेंट एवढ्या मुलांना मिळेल. या व्यतिरिक्त 110 जागा वेदांताच्या प्लस त्यांच्या ॲडिशनली 12 की काहीतरी जास्त आहे मला वाटतं, कारण 20 जागा काहीतरी IQ कोटातल्या, म्हणजे 132 जागा त्यांच्या अजून उपलब्ध आहेत. आणि या व्यतिरिक्त नव्यानं ॲड झालेले जे काय कॉलेज आहेत ते पण याच्यामध्ये आपण काउंट केलेले आहेत.
म्हणजे वेदांताच्या 132 जागा आयक्यू कोट्याच्या धरून आपण सांगतोय, आणि इतर ज्या आयक्यू कोट्याच्या जागा आहेत, टोटल ज्या जागा होत्या आयक्यू कोट्यामध्ये त्या होत्या 337, त्यात वेदांताच्या आल्या. म्हणजे ज्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळेल ते सगळे कॅटेगरीसाठी पात्र आहेत, कॅटेगरी बेनिफिटसाठी पात्र आहेत. त्या जागा नेमक्या किती, तर 393 ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या जागा प्लस 369 ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीट्स, म्हणजे जवळजवळ 762 सीट्स या विद्यार्थ्यांना विथ कॅटेगरी बेनिफिट्सचं ॲडमिशन देणाऱ्या आहेत. सो जे मुलं अगदी कट्टूकट होते किंवा ज्यांचं अगदी काही मार्कांनी ॲडमिशन मिस झालं किंवा ज्यांच्यासमोरच्या मुलांना ॲडमिशन मिळालं पण त्यांना मिळायचं राहिलं होतं, असे जे मुलं असतील त्यांचं MBBSचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकते या राऊंडमध्ये. परंतु तरीही एकूण मुलांना असलेले मार्क आणि ज्या मार्कापर्यंत ऑलरेडी ॲडमिशन मिळाले आणि मधले जे गॅप आहे तो जर आपण पाहिला तर तो खूप मोठा असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माझ्याकडं SC कॅटेगरीचा कट ऑफ 538 आहे मागच्या राऊंडला, माझ्याकडं 537 मार्क्स असलेली मुलगी आहे, पण तिच्यासमोर अजून 11 विद्यार्थी असे आहेत जे SC कॅटेगरीमध्येच बिलॉंग करतात. म्हणजे तिला ॲडमिशन मिळायचं तर किमान वरचे 11 लागले तेव्हा तिचा 12 नंबर आहे. म्हणजे सांगायचं असं की एका मार्कावर बरेचसे विद्यार्थी असल्यामुळं खूप मोठी कॉम्पिटिशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तरीही बऱ्यापैकी सीट्स आहेत, अर्थात एकूण मुलं आणि ही संख्या ही कधी मॅच होणार नाही, पण तरीही जवळजवळ 762 जागा या दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि ॲडिशनली IQ काही सीट्स आहे, वेदांताच्या सीट्स आहे, म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी आहे 16-17 लाख रुपये भरायची इयरली, ते मुलं या ठिकाणी वेदांताला ॲप्लिकेशन करून प्रवेशासाठी जाऊ शकतात. तुर्तास महाराष्ट्रात आता एकूण किती जागा उपलब्ध आहे, तर 762 जागा या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी मेरिटवर विथ कॅटेगरी उपलब्ध आहेत, असं आपल्याला कॅटेगरी बेनिफिट्सचा उपलब्ध आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सो एक अतिशय महत्त्वाचे अपडेट सीट मॅट्रिक्स आलेला आहे, त्यामुळे आपल्याला मी शेअर केली. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.